गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, इन लास्ट लेक्चर वी हैड अ डिस्कशन ऑन केमिकल इक्विलिब्रियम. व्हाट इट इज? इन अ रिवर्सिबल केमिकल रिएक्शन द रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन बिकम्स एग्जैक्टली इक्वल टू रेट ऑफ बैकवर्ड रिएक्शन एंड द कॉन्सेंट्रेशन ऑफ बोथ दैट इज रिएक्टेंट एंड प्रोडक्ट्स आर कॉन्स्टेंट. दैट इज कॉल्ड एज केमिकल इक्विलिब्रियम. आफ्टर दैट वी डिस्कस्ड अ लॉ ऑफ मास एक्शन. व्हाट लॉ स्टेट्स? The rate of chemical reaction is directly proportional to the product of active masses of their reactants with each active mass term raised to power equal to its stoichiometric coefficients in the balanced chemical equation. ओके, आता तिथे लॉ ऑफ मास एक्शन मध्ये आपण प्रपोर्शनल कॉन्स्टंटच्या प्रपोर्शनलच्या ऐवजी काय घेतला होता? एक कॉन्स्टंट घेतला होता, त्यालाच काय म्हणतात? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किंवा रेट कॉन्स्टंट किंवा स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट. ओके, आज आपण केसी म्हणजे स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट और ओनली रेट कॉन्स्टंट और इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर अ रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन त्याच्यासाठीचं काय शिकणार आहे? एक्सप्रेशन. सो consider the reversible chemical reaction. Consider reversible chemical reaction AA plus BB reversible arrow CC plus DD. एक रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन आपण कन्सिडर केली आहे, वेअर ए अँड बी आर रिएक्टन्स. ओके, युअर सी अँड डी आर प्रोडक्ट्स अँड दिस स्मॉल ए बी सी अँड डी आर स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट. स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट. ओके, आता ए ए प्लस बी बी गिव सी सी प्लस डी डी ही कुठली डायरेक्शन झाली? फॉरवर्ड डायरेक्शन. आणि सी सी प्लस डी डी गिव ए ए प्लस बी बी ही कुठली डायरेक्शन झाली? बॅकवर्ड डायरेक्शन. ओके, सो अप्लाइंग द लॉ ऑफ मास एक्शन इन फॉरवर्ड डायरेक्शन द रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन आर एफ इज प्रपोर्शनल टू ऍक्टिव्ह मास ऑफ ए रेस टू ए इन टू ऍक्टिव्ह मास ऑफ बी रेस टू बी. मिळालं? फॉरवर्ड डायरेक्शन लॉ ऑफ मास एक्शन अप्लाय केलं आपण, काय मिळालं आपल्याला? आर एफ प्रपोर्शनल टू ऍक्टिव्ह मास ऑफ ए रेस टू ए इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ बी रेस टू बी. ओके, आता प्रपोर्शनलच्या ऐवजी काय घ्यायचा? कॉन्स्टंट घ्यायचा. म्हणजे आर एफ इक्वल टू काय लिहिणार तुम्ही? के एफ ऍक्टिव्ह मास ऑफ ए रेस टू ए इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ बी रेस टू बी. ओके, हा झाला रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन. आता बॅकवर्ड डायरेक्शनसाठी लॉ ऑफ मास एक्शन अप्लाय केला, तुम्हाला काय मिळणार? रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन इज प्रपोर्शनल टू ऍक्टिव्ह मास ऑफ सी रेस टू सी इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ डी रेस टू डी. ह्याच्याऐवजी काय घ्यायचं? कॉन्स्टंट. आता के बॅकवर्डसाठी काय घ्या? के बी बी इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ सी रेस टू सी इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ डी रेस टू डी. हा झाला तुमचा आर बी. ओके, आता केमिकल इक्विलिब्रियम आलं, आपण असं कधी बोलणार? व्हेन आर एफ अँड आर बी आर इक्वल. आर एफ इक्वल टू आर बी ॲट केमिकल इक्विलिब्रियम. ओके, मग या इक्वेशनला इक्वेट करा दोन, मग काय लिहिणार तुम्ही? के एफ ऍक्टिव्ह मास ऑफ ए रेस टू ए इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ बी रेस टू बी
इक्वल टू की बी एक्टिव मास ऑफ सी रेस टू सी इंटू एक्टिव मास ऑफ डी रेस टू डी। ओके आता या के बी ला इकडे आणा आणि या टर्मला तिकडे न्या, काय लिहिणार तुम्ही? के एफ बाय के बी इक्वल टू एक्टिव मास ऑफ सी रेस टू सी इंटू एक्टिव मास ऑफ डी रेस टू डी अपॉन एक्टिव मास ऑफ ए रेस टू ए इंटू एक्टिव मास ऑफ बी रेस टू बी। ओके हा जो रेशियो आहे के एफ अपॉन के बी हा काय असतो? कॉन्स्टंट असतो एंड दैट इज इक्वल टू के सी। मग तुम्ही फाइनल इक्वेशन काय लिहिणार? के सी इक्वल टू एक्टिव मास ऑफ सी रेस टू सी इंटू एक्टिव मास ऑफ डी रेस टू डी अपॉन एक्टिव मास ऑफ ए रेस टू ए इंटू एक्टिव मास ऑफ बी रेस टू बी। दिस इज द एक्सप्रेशन फॉर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन्ट्स। क्लियर? चला आता त्याच्यानंतर रिएक्शन जर गॅसियस असेल, फॉर गॅसियस रिएक्शन फॉर गॅसियस रिएक्शन्स कॉन्सन्ट्रेशन जी टर्म आहे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर पी म्हणजे रिएक्शन रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन जर गॅसियस असेल तर त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन जे आहे रिएक्टंटचं हे कोणत्या टर्ममध्ये एक्सप्रेस केलं जातं? इट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर पी। ओके आता त्याच्यासाठी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कशाने दाखवतो आपण? के। आता प्रेशरसाठी काय लिहा तुम्ही? पी इक्वल टू आता तीच रिएक्शन जर कन्सिडर केली ए ए प्लस बी बी गिव्ज ए ए गॅस प्लस बी बी गॅस रिव्हर्सिबल ॲरो करणार तुम्ही राईट सी सी गॅस प्लस डी डी गॅस। ओके आता पी ए पी बी पी सी अँड पी डी आर दी पार्शियल प्रेशर्स ऑफ आर दी पार्शियल प्रेशर्स ऑफ ए बी सी अँड डी रिस्पेक्टिवली। ओके आणि स्मॉल ए बी सी डी काय आहे तिथे? स्टॉइकियोमेट्रिक कोइफिशियंट। मग आता लॉ ऑफ मास सेक्शन या ठिकाणी फॉरवर्ड डायरेक्शननी आणि बॅकवर्ड डायरेक्शनने जर अप्लाय केला तर अगदी तसंच तुम्हाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मिळणार। पण आता काय लिहिणार तुम्ही? के पी के पी इक्वल टू प्रेशर ऑफ सी रेस टू सी इंटू प्रेशर ऑफ डी रेस टू डी अपॉन प्रेशर ऑफ ए म्हणजेच पी ए रेस टू ए इंटू प्रेशर ऑफ बी म्हणजेच पी बी रेस टू बी। This is the expression for Kp when the reversible chemical reaction is in gaseous state. Kp equal to Pc raised to C into Pd raised to D upon Pa raised to A into Pb raised to B. Okay. आता हे झाल्यानंतर याच्या आधी आपण शिकलो Kc, आता शिकलो Kp. So next topic for the discussion is relation between रिलेशन बिटवीन के सी अँड के पी। ओके त्याच्यासाठी सुरुवातीला कन्सिडर अ गॅसियस रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन ए ए जी
प्लस बी बी जी रिवर्सिबल एरो जो सी सी जी प्लस डी डी जी पी ए पी बी पी सी एंड पी डी आर द पार्शियल प्रेशर्स ऑफ ए बी सी एंड डी रिस्पेक्टिवली बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास एक्शन टू दिस इक्विलिब्रियम कॉन्स्टेंट इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर इज अपटेन्ड एज के पी इक्वल टू प्रेशर ऑफ सी रेस टू सी इंटू प्रेशर ऑफ डी रेस टू डी अपॉन प्रेशर ऑफ ए रेस टू ए इंटू प्रेशर ऑफ बी रेस टू बी ओके सो इफ गैसियस इक्विलिब्रियम मिक्सर कंटेन्स आता त्याच्या आधी हे जे पार्शियल प्रेशर आहे ऑफ द रिएक्टंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ द सबस्टन्स प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स म्हणजे नंबर ऑफ मोल जेवढे जास्त तेवढं प्रेशर त्या ठिकाणी जास्त ओके आता आपली जी रिएक्शन आहे ए ए जी प्लस बी बी जी रिव्हर्सिबल एरो गिव्ह सी सी जी प्लस डी डी जी इफ इट कंटेन्स एन ए एन ए एन बी एन सी एन डी नंबर ऑफ मोल्स नंबर ऑफ मोल्स ऑफ ए बोला बी सी एंड डी रिस्पेक्टिवली म्हणजे ए चे नंबर ऑफ मोल्स किती एन ए बी चे नंबर ऑफ मोल्स किती एन बी सी चे नंबर ऑफ मोल्स एन सी आणि डी चे नंबर ऑफ मोल्स एन डी इन वेसल ऑफ व्हॉल्यूम व्ही ऑफ व्हॉल्यूम व्ही ओके मग आता त्या ठिकाणी मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय असणार सांगा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय लिहिणार नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ओके मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए लाच कसं लिहिणार तुम्ही ऍक्टिव्ह मास ऑफ ए इक्वल टू एन ए बाय व्ही अगदी तसंच ऍक्टिव्ह मास ऑफ बी इक्वल टू काय लिहिणार तुम्ही एन बी अपॉन व्ही तसंच ऍक्टिव्ह मास ऑफ सी इक्वल टू काय लिहिणार एन सी बाय व्ही आणि ऍक्टिव्ह मास ऑफ डी इक्वल टू लिहिणार तुम्ही एन डी बाय व्ही ओके आता हे झाल्यानंतर एक जनरल गॅस इक्वेशन आहे काय पी व्ही इक्वल टू एन आर टी देअरफोर पी इक्वल टू तुम्ही काय लिहिणार एन बाय व्ही इंटू आर टी ओके आता आपल्या जवळ पी ए पी बी पी सी पी डी आहे मग पी ए इक्वल टू काय लिहिणार तुम्ही पी ए इक्वल टू एन ए बाय व्ही इंटू आर टी आता एन ए बाय व्ही म्हणजेच काय लिहिलं आहे तुम्ही एन ए बाय व्ही म्हणजेच काय ऍक्टिव्ह मास ऑफ ए इक्वल टू तुम्ही लिहिणार ऍक्टिव्ह मास ऑफ ए इंटू आर टी अगदी तसंच पी बी इक्वल टू तुम्हाला काय मिळणार मग ऍक्टिव्ह मास ऑफ बी आर टी पी सी इक्वल टू काय मिळणार ऍक्टिव्ह मास ऑफ सी आर टी आणि पी डी इक्वल टू काय मिळणार ऍक्टिव्ह मास ऑफ डी इंटू आर टी ओके म्हणजे कन्वर्ट करायचं आहे फक्त इथे काय करायचं आहे कन्वर्ट कन्वर्ट कशाचं करायचं आहे प्रेशरला मोलर कॉन्सन्ट्रेशनच्या टर्ममध्ये पी ए इक्वल टू सॉल्व केल्यानंतर तुम्हाला मिळाला ॲक्टिव्ह मास ऑफ ए आर टी पी बी इक्वल टू मिळाला ॲक्टिव्ह मास ऑफ बी आर टी पी सी इक्वल टू तुम्हाला मिळाला ॲक्टिव्ह मास ऑफ सी आर टी आणि पी डी इक्वल टू तुम्हाला मिळाला आहे ॲक्टिव्ह मास ऑफ डी आर टी आता याला आपल्या त्या इक्वेशनमध्ये ठेवा कुठला के पी इक्वल टू प्रेशर ऑफ सी रेस टू सी इंटू प्रेशर ऑफ डी रेस टू डी अपॉन प्रेशर ऑफ ए रेस टू ए इंटू प्रेशर ऑफ बी रेस टू बी ओके आधी ती इक्वेशन लिहून घेऊ आपण के पी इक्वल टू काय प्रेशर ऑफ सी रेस टू सी
इंटू प्रेशर ऑफ डी रेस टू डी अपॉन प्रेशर ऑफ ए रेस टू ए इंटू प्रेशर ऑफ बी रेस टू बी। ओके आता पी सी ची वैल्यू काय आली तुमची, एक्टिव मास ऑफ सी आर टी रेस टू सी इंटू पी डी ची वैल्यू काय आली तिकडे, एक्टिव मास ऑफ डी आर टी रेस टू पावर डी अपॉन पी ए ची वैल्यू काय आली, एक्टिव मास ऑफ ए आर टी रेस टू पावर ए इंटू पी बी ची वैल्यू, एक्टिव मास ऑफ बी आर टी रेस टू पावर बी। ओके आता इथे आपण असं लिहू शकतो, एक्टिव मास ऑफ सी रेस टू सी इंटू आर टी रेस टू सी इंटू एक्टिव मास ऑफ डी रेस टू डी इंटू आर टी रेस टू डी लिहू शकतो ना, इंडायसिसचे रूल्स अपॉन ऍक्टिव मास ऑफ ए रेस टू ए इंटू आर टी रेस टू ए इंटू ऍक्टिव मास ऑफ बी रेस टू बी इंटू आर टी रेस टू बी। ओके आता हे झाल्यानंतर सी डी ए बी वाल्या टर्म एकाकडे आणा, ऍक्टिव मास ऑफ सी रेस टू सी इंटू ऍक्टिव मास ऑफ डी रेस टू डी अपॉन ऍक्टिव मास ऑफ ए रेस टू ए इंटू ऍक्टिव मास ऑफ बी रेस टू बी इंटू आर टी रेस टू सी इंटू आर टी रेस टू डी, तुम्ही काय लिहू शकता, आर टी रेस टू सी प्लस डी अपॉन आर टी रेस टू ए इंटू आर टी रेस टू बी काय लिहू शकता, आर टी रेस टू ए प्लस बी। ओके आता हे बघा, सी रे ऍक्टिव मास ऑफ सी रेस टू सी इंटू ऍक्टिव मास ऑफ डी रेस टू डी अपॉन ऍक्टिव मास ऑफ ए रेस टू ए इंटू ऍक्टिव मास ऑफ बी रेस टू बी म्हणजेच काय तुमचं, के सी दॅट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ मुलर कॉन्सन्ट्रेशन इंटू आर टी रेस टू पॉवर, इथे बघा आर टी आहे, सी प्लस डी मायनस ए प्लस बी। ओके आता ही सी प्लस डी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट मायनस ए प्लस बी काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट। ओके म्हणजे याच्याऐवजी तुम्ही के सी आर टी रेस टू पॉवर तुम्ही काय लिहू शकता, डेल्टा एन। ओके के पी इक्वल टू के सी इंटू आर टी रेस टू पॉवर डेल्टा एन, जिथे डेल्टा एन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट म्हणजे तुमचा सी प्लस डी मायनस ए प्लस बी काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट। ओके सो इक्वेशन बिटवीन के पी एंड के सी काय मिळालं तुम्हाला, के पी इक्वल टू के सी इंटू आर टी रेस टू डेल्टा एन, जिथे के पी म्हणजे काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑर अ रेट कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर, के सी म्हणजे काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑर रेट कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन, आर म्हणजे काय, मोलर गॅस कॉन्स्टंट आणि टी मीन्स वॉट, ॲब्सोल्यूट टेम्परेचर इन कॅल्विन। क्लिअर? ओके okay.